आपले पोट चांगले असेल तर शरीर निरोगी राहते. अनेक आजारांची सुरुवात पोटातूनच होते असे तज्ज्ञ सांगतात. म्हणूनच स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी दररोज फळे खावीत. विविध फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात. शरीराला उपयुक्त द्रव्य भरपूर प्रमाणात फळांमधूनच मिळतात. यासाठी कोणत्या फळांमध्ये कोणते गुणधर्म आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे. काही फळांचे नियमित सेवन केले तर केवळ आरोग्यच नव्हे तर सौंदर्यात देखील वाढ होते. ही फळे कोणती याची आपण माहिती घेऊयात. सफरचंद. फळांमधील अँटीऑक्सिडंटमुळे विविध आजार टाळले जातात. सफरचंदात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. सफरचंदाच्या रसातून मिळणारे ॲसिटोकोलिन नावाचे रसायन मेंदू निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. अस्थमा, रक्तदाब नियंत्रणात राहतो. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी आणि सी ही सर्व पोषक तत्वे सफरचंदातून मिळतात. पपई. पपई आरोग्यासाठी लाभदायक आहे. यामुळे पचनास मदत होते. पपईचा गर आणि बिया औषधी असतात. व्हिटॅमिन ए, सी, ई आणि इतर काही प्रमाणात बी आणि डी सुद्धा पपईत दिसतात. पचनशक्ती वाढते. त्वचा स्वस्थ आणि चमकदार बनते. संत्री. आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी संत्रे फायदेशीर मानले जाते. याच्या नियमित सेवनाने आरोग्याशी संबंधित विविध समस्या सुटतात. रक्तवाहिन्या निरोगी राहतात आणि हृदयरोगाची शक्यता देखील कमी होते. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. विषाणूजन्य संसर्गापासून बचाव होतो. मूतखड्याचा धोका कमी संभवतो. मलवरोधापासून सुटका होते. आवळा. आवळ्याच्या नियमित सेवनाने जीवनशक्ती प्रचंड वाढते. आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट तर हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी आणि आतड्यांची कार्यशक्ती वाढते. अकाली वृद्धत्व, सर्दी, कफ, स्मरणशक्ती, हृदयरोग, रक्तदाब, मानसिक तणाव, अनिद्रा यांवर हे गुणकारी ठरते. डाळिंब. डाळिंब हे एक पित्तनाशक फळ आहे. तसेच आरोग्यासाठी उत्तम आहे. त्याच्या सालीतही भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. तणाव दूर करणे, हृदयरोगाचा धोका दूर करणे आणि सेक्स पॉवर वाढवण्यासाठी डाळिंब लाभदायक आहे. गर्भधारण क्षमतेमध्ये वृद्धी होते. चक्कर, तोंड येणे, लघवीतून वर जाणे, रक्ताची कमतरता यासाठी हे खूप लाभदायक फळ ठरते.